अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बोदवड रोडवरील एका स्पेअर पार्टच्या दुकानाला सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास शॉक सर्किटने आग लागली। आगीची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले। अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांतून आग आटोक्यात आणली गेली। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी अथवा जवळच्या दुकानांचे कुठलेही नुकसान झाले नाही, मात्र स्पेअर पार्ट्सच्या दुकानातील सुमारे 3 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।